महाराष्ट्र सरकारने दिवाळीच्या निमित्तानं लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असलेल्या महिलांना बोनस देण्याचं जाहीर केलंय. म्हणजेच ऑक्टोबर महिन्यात पात्र असलेल्या महिलांच्या खात्यात बोनसचे पैसे देखील येणार आहेत. सरकारनं लाभार्थी महिलांना दिवाळीच्या दिवसांमध्ये 3,000 रुपयांचा बोनस देणार असल्याचं जाहीर केलंय. तसंच काही निवडक महिलांना आणि तरुणींना 2,500 रुपयांची अतिरिक्त रक्कमही मिळणार आहे. अधिक माहिती घेऊयात. महेश बागल आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. महेश, लाडक्या बहिणींना चांगलीच ओवाळणी मिळते 3,000 आणि त्यानंतर काही निवडक महिलांना 2,500, काय अधिक माहिती? नक्कीच, दिवाळी सणाच्या निमित्ताने लाडकी बहीण योजनेअंतर्गत सर्व लाभार्थ्यांना 3,000 रुपयांचा बोनस जारी करण्यात येणार आहे आणि या बोनसची रक्कम ही नियमित मिळणाऱ्या 1,500 रुपयांव्यतिरिक्त अतिरिक्त असणार आहे. या व्यतिरिक्त 2,500 रुपयांना जी रक्कम खात्यात जमा होणार आहे ती ऑक्टोबर महिन्याच्या खात्यात 5,500 रुपये एवढी रक्कम येणार आहे. आता दिवाळीचा बोनस फक्त लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांनाच मिळणार आहे. तर या पात्रतेचे जे निकष आहे ते त्या पुढील प्रमाणे असे आहेत की महिलेचे नाव लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी यादीत असायला हवं. योजनेचा लाभ कमीत कमी 3 महिन्यांपर्यंत घेतलेला असेल तरच तुम्हाला हा बोनस मिळेल. त्याबरोबरच महिलांचे आधार कार्ड आणि बँक खाते लिंक असले पाहिजे. या अटीची पूर्तता केलेल्या महिलांनाच 3,000 रुपयांचा बोनस मिळणार आहे आणि ही रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे. आणि या संदर्भात आता एकंदरीत महिलांची दिवाळी आणखीन गोड झाल्याचं आता सांगितलं जात आहे. नक्कीच, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी. महेश, लाडक्या बहिणींची दिवाळी ही चांगली व्हावी, गोड व्हावी यासाठी लाडक्या बहिणींना दिवाळीचा बोनसही मिळणार आहे आणि त्यासाठीची खास तजवीज करण्यात आली आहे. 3,000 रुपयांचा बोनस जाहीर करण्यात आलेला आहे. तर दिव्यांग महिला आणि एकल मातांना त्यात आणखीन अतिरिक्त 2,500 रुपये मिळणार आहेत. तर महाराष्ट्रामधील तमाम माझ्या लाडक्या बहिणींना या ठिकाणी बघा, काही काही बहिणींना एकही रुपया भेटला नाही. काही काही या ठिकाणी बघा 4,500 रुपये, त्याच्यानंतर 3,000 रुपये, असे टोटल 7,500 रुपये बँकेमध्ये जमा झालेले आहेत. आणि काही काही महिलांना या ठिकाणी एकही रुपया भेटला नसेल. एकही रुपया नसेल भेटला तर या ठिकाणी व्हिडिओ आपल्याला शेवटपर्यंत बघायचा आहे. मी तुम्हाला सांगणार आहे की काय प्रोसेस केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी पैसे मिळणार आहेत. आणि काही काही महिलांना संपूर्णपणे 7,500 रुपये आणि या ठिकाणी बोनससुद्धा देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि जे काही देवेंद्र फडणवीस असतील, अजित पवार असतील यांनी केलेली बघा. त्याचप्रकारे बघा आपल्या जे काही महिला आणि महाराष्ट्र सरकारनं दिवाळीच्या निमित्तानं आता लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असलेल्या महिलांना बोनस देण्याचं जाहीर केलं. म्हणजेच ऑक्टोबर महिन्यात पात्र असलेल्या महिलांच्या खात्यात ते बोनसचे पैसे येणार आहेत. सरकारनं लाभार्थी महिलांच्या दिवाळीच्या दिवसात 3,000 रुपयांचा बोनस त्यांच्यासाठी महिलांना जाहीर केलाय. तसंच काही निवडक महिलांना आणि तरुणींना 2,500 रुपयांची अतिरिक्त रक्कमही मिळणार आहे. ही योजना जुमला आहे, तुम्ही खोटं बोलताय, कोणाच्या खात्यात पैसे जाणार नाही. पण भगिनींनो, रेकॉर्ड टाइम मध्ये 2,20,00,000 बहिणींच्या खात्यामध्ये पैसे पोहोचले. आणि आमच्या समोर थोडी चिंता होती की नोव्हेंबर मध्ये त्या ठिकाणी भाऊबीज येणार आणि इलेक्शन असलं कोण भाऊबीजेच्या वेळी बहिणींना आपल्याला ओवाळणी देता येणार नाही. मग मुख्यमंत्री बोलले, अजित दादा आम्ही सगळे बसलो, म्हटलं काय करायचं आणि ठरवलं, अरे बहिणीला ओवाळणी तर दिलीच पाहिजे. मग नोव्हेंबरचे पैसे ऍडव्हान्स मध्ये ऑक्टोबर मध्येच बहिणींच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी आपण जमा केले आणि बहिणींना ओवाळणी आपण त्या ठिकाणी दिली. खरं म्हणजे दादांनी सांगितले खरंय, या लोकांची नियत खराब आहे. आपल्या सोलापूरचीच आमची एक बहीण काय म्हणाली, ती असं म्हणाली, नेता आहे, मी नाव नाही घेत, ती पण आमची बहीणच आहे, पण ती असं म्हणाली की तुम्ही बहिणींना जे 1,500 रुपये देता ही लाच आहे, तुम्ही बहिणींना लाच देऊन विकत घेताय. आता मला हे सांगा, आईचं प्रेम, बहिणीचं प्रेम, मुलीचं प्रेम जगाच्या पाठीवर कोणाला विकत घेता आलंय? अरे प्रत्यक्ष ब्रह्मदेव उतरला तरी या प्रेमाचं मोल तो करू शकत नाही. जगातली सगळी संपत्ती दिली तरी देखील प्रेम कधी विकत घेता येत नाही. पण जे लोक सोन्याचा चमचा घेऊन जन्माला येतात त्यांना हे कळत नाही. अरे बाबा, तुमच्या घरी मुख्यमंत्री झाले, तुमच्या घरी नेते झाले, पण माझ्या ज्या बहिणी पूर्ण महिनाभर राब राब राबतात आणि महिन्याच्या शेवटी त्या ठिकाणी हिशोबाची जुळवणी करतात आणि लक्षात येतं की ठरवलेल्या 4 गोष्टी करता येणार नाही, कारण आता आपल्याजवळ पैसे उरले नाही. त्या बहिणींकरता हे 1,500 रुपये काय आहे हे
त्या बहिणींना तुम्ही विचारा, सोन्याचा चमचा तोंडात घेऊन आलेल्या माझ्या सोलापूरच्या बहिणीला या बहिणींचं दुःख हे कधीच कळू शकत नाही. आणि म्हणून यांनी सांगितलं, आमचं सरकार तर येऊ द्या, पहिल्या कॅबिनेटला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आम्ही रद्द करून टाकू. अरे वेड्यांनो, ज्यांच्या मागे एवढ्या बहिणी आहेत, सरकार त्यांचंच येणार आहे, तुमचं सरकार येणारच नाही आहे. जे बहिणींचे भाऊ आहेत त्यांचंच सरकार या ठिकाणी येणार आहे. आणि बघा, हे सावत्र भाऊ कशी